पेट्रोल घेऊन जाणारा मोठा टँकर पलटी झाल्याची घटना अकोला महामार्गावरील व्याळाजवळ घडली. टँकर पलटी झाल्याचे समजताच परिसरात राहणाऱ्या लोकांनी पेट्रोल जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून आज दिवसभर चर्चेचा विषय बनला आहे. अकोल्याजवळ व्याळानजीक पेट्रोल डिझेलचा टँकर पलटी झाला. यामुळे टँकरमधील हजारो लिटर पेट्रोल डिझेल सुकलेल्या नाल्यामध्ये साचले. हे पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. जीवाची पर्वा न करता लोक हे पेट्रोल डिझेल कॅन भरून भरून घरी नेताना दिसत होते. दरम्यान सद्यस्थितीला देशात इंधनाचे भाव प्रचंड वाढले आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलने 100 पार केली आहे. यामुळे पेट्रोल तसेच डिझेलच्या बाबतीत नागरिक आधीच त्रासलेले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांनी अपघातग्रस्त पेट्रोलच्या टँकरमधून पेट्रोल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी ही घटना समजल्यानंतर त्यांनीही पलटी झालेल्या टँकरकडे धाव घेत लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या लोकांना पेट्रोल चोरी करण्यापासून रोखलं. मात्र पोलीस येण्याच्या आधीच लोकांनी शेकडो लिटर पेट्रोलची चोरी केली होती. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पेट्रोल डिझेल हे हायली एक्सप्लोझिव्ह आहे. यामुळे थोडीशी जरी ठिणगी पडली तरी देखील ते पेट घेऊ शकते. शेजारी टँकर पलटी झालेला होता. त्यात थोडे जरी स्पार्क किंवा शॉर्ट सर्किट झाले असते तरी तिथे मोठा अनर्थ होऊ शकला असता. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मुलांच्या अभ्यासाची झालेली दुर्दशा, त्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानाची आता चिंता करायची गरज नाही. प्रयास ट्युटोरियलचे योग्य मार्गदर्शन आणि अनुभवी शिक्षकांसोबत करूया एक नवीन सुरुवात. मुलांची शैक्षणिक क्षती तर भरून काढायचीच आहे, सोबतच त्यांना अभ्यासाची सवय सुद्धा लावायची आहे. 8th, 9th, 10th, 11th, 12th तसेच नीट JEE नवीन बॅचेसला प्रवेश देणे सुरू आहे. मागील वर्षी COVID-19 प्रादुर्भावामुळे ऍडमिशन न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग 12 सेपरेट बॅच, स्पेशल इंडिव्हिज्युअल मॅथ्स बॅचेस फॉर IIT, JEE, MSCET अँड स्पेशल इंडिव्हिज्युअल फिजिक्स बॅच फॉर नीट. याचबरोबर ऑलिम्पियाड, NTSC, MTSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एकमेव पर्याय प्रयास ट्युटोरियल, ठाकूरदास हाईट, MSCB ऑफिसच्या समोर, दुर्गा चौक, अकोला.